नमस्कार, मी अक्षय परत एकदा स्वागत करतो आहे आपलं स्पॉटलाईट मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, कापूस सोयाबीन अनुदान 26 सप्टेंबर म्हणजेच की आज रोजी जी आहे ती जमा होणार अशा प्रकारचं कृषीमंत्र्याकडून सांगण्यात आलं होतं. आणि या अनुदानाची तारीख जी आहे ते वेळोवेळी यांनी बदललेली आहे. तसेच या अनुदानाविषयी 1-2 वेळेस GRसुद्धा बदलण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये या अनुदानाविषयी संभ्रम निर्माण झाला होता की मिळणार का नाही. तसेच या अनुदानाविषयी जे आहे ते बऱ्याच वेळोवेळी अपडेट येत होत्या. तसेच या अनुदानाच्या याद्या प्रदर्शित करण्यात आल्या, परत काही अटी घालण्यात आल्या, परत काही अटी काढण्यात आल्या आणि या काढलेल्या अटी अजूनसुद्धा अंमलात आलेल्या नाहीत. तर बघू शकता मित्रांनो, आता मध्येच तुम्हाला दाखवलं असेल की या अनुदानाविषयी काही याद्या प्रदर्शित झाल्या होत्या. आणि या याद्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं होती त्या शेतकऱ्यांना येत्या 26 सप्टेंबर म्हणजेच की आज ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जे काही अर्थसहाय्य आहे 2023 खरीप हंगामातील हेक्टरी 5,000 रुपये हे जमा होणार होतं. पण एक नवीन माहिती येत आहे की आता कृषीमंत्र्यांनी जी आहे ती 2023 खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जे काही अर्थसहाय्य मिळणार आहे त्याची तारीख जी आहे ती वाढलेली आहे. होय मित्रांनो, ही तारीख जी आहे ती आता वाढण्याचं जे काही तिसऱ्या वेळेस वाढण्याचं प्रमाण वाढलेली आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये नक्कीच हे संभ्रम निर्माण झालेला आहे की हे सरकार जे आहे ते आपल्याला खरंच अनुदान देणार आहे का इलेक्शनमुळं असंच फक्त चालढकल करणार आहे. बघू शकता आता आपल्याला पहिलं स्पष्ट आणि स्पष्ट असे संकेत दिले होते की 26 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांचे यादीमध्ये नावे आहेत आणि ज्या शेतकऱ्यांची KYC झालेली आहे. आता KYC कशी करायची, कुठं करायची, कुणी करायची यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. अनुदान कधीही येऊ पण शेतकऱ्यांनी KYC करणं गरजेचं आहे, नाहीतर तुमची KYC झालेली नसायची आणि परत अनुदान आल्यानंतर तुमच्या KYCमुळे तुमचं अनुदान अडकून राहील आणि त्यावेळेस तुम्हाला पश्चाताप होईल की आता माझं अनुदान आलेलं नाही तर KYC कुठं करायची, मी आधी करायला पाहिजे होती. अनुदान येऊ किंवा न येऊ तुम्ही KYC कोणी करायची, कुठं करायची आणि कशी करायची यावरती व्हिडिओ आपण बनवलेला आहे. बऱ्यापैकी शेतकऱ्यांना KYC करण्याची आवश्यकता नाही, पण का आवश्यकता नाही, कुठल्या शेतकऱ्यांना यावरती सुद्धा आपण माहिती दिलेली आहे ते पहा. आणि मित्रांनो, आता यांनी अटी घातल्या होत्या की KYC असणं गरजेचं आहे तरच आपल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. मग बऱ्याच शेतकऱ्यांनी KYC सुद्धा केलेले आहेत. आता यांनी परत एकदा तारीख बदललेली आहे. आता बोललं जात आहे की येत्या 29 सप्टेंबर रोजी 2023 खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीनचं जे काही अर्थसहाय्य आहे हेक्टरी 5,000 रुपये ते शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवरती जमा होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या वेळोवेळी तारखा बदलून जे आहे ते सरकार शेतकऱ्यांपासून वेळ काढूपणा करत आहे का हे समजत नाही. कारण शेतकऱ्यांना जे काही अर्थसहाय्य आहे ते पेरणीपासून जे आहे ते फक्त डोलवत चाललं आहे की अनुदान देणार आहेत, अनुदान देणार आहेत. अजूनही पीक विमा झालेला आहे, पीक विम्याचंही काही स्टेटस नाही, फक्त जाहीर केलं जात आहे की पीक विमा देणार आहेत, त्याचंही काही स्टेटस नाही. आणि आता या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबाबतसुद्धा हेच वेळकाढूपणा होत आहे. तर पाहूया आता नवीन तारीख जी आहे ते 29 सप्टेंबर 2024 देण्यात आलेली आहे. आणि जर या तारखेला आता या अनुदानाविषयी काही नवीन अपडेट आलं तर तुम्हाला नक्कीच कळवेल. आणि मित्रांनो, जर आजपास जरी काही नवीन अपडेट असेल की आज होणार आहे किंवा नाही, पण नवीन डेट आलेली आहे त्यामुळं आज शक्यतो हे अनुदान शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा होणार नाही. कुठल्या तरी मोठ्या कार्यक्रमाचं औचित्य साधून म्हणजेच 29 सप्टेंबर 2024 रोजी या शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती हे 5,000 रुपये टाकले जातील. तर बघूया याविषयी खरंच 29 सप्टेंबरला हे अनुदान देणार आहेत की अजून नवीन तारीख आपल्या शेतकरी बांधवांना देणार आहेत. पाहूया 29 सप्टेंबर रोजी. तर मित्रांनो, आशा करतो की हे सगळ्यात मोठं अपडेट होतं की कापूस आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांच्या रिलेटेड. जर असेच नवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी जे आहे ते तुम्ही आपल्या स्पॉटलाईट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच आपले व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहेत, बघू शकता. या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण जॉईन व्हा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा तुम्हाला अशा प्रकारची तुम्ही चर्चा करू शकता. कुठलेही तर लिमिटेड नाही, बंधन नाही. शेतकरी ते आपापले प्रॉब्लेम शेअर करत असतात, त्याचे सोल्युशन जे आहे ज्या शेतकऱ्यांकडे आहेत ते एकमेकाला सांगत असतात. आपला फक्त आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनल नाही आहे, तर तुम्ही तिथं चर्चासुद्धा करू शकता. तर मित्रांनो, जर काही नवीन अपडेट असेल तर तुम्हाला नक्कीच कळवेल. आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा, कारण यावरतीसुद्धा वेळोवेळी अपडेट येत असतं.
तर मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद.